कुत्र्याची मांजराची सशाची कासवाची त्यासली गोष्ट काही नाही. आम्ही तुम्हाला एक घरातली गोष्ट सांगणार आहे. जी गोष्ट तुमच्या घरात चालते, माझ्या घरात चालते, आपल्या शेजारच्या घरात चालू असते, त्यासच आमच्या गोष्टीमध्ये पण आहे. एक बाळासाहेब, तो बाळासाहेब काय करतो, बाळासाहेब तुमचा पीक असते, पीक असून कुठेतरी पडत असतो, ना खर्च लक्ष देतो, ना बायका पोरांकडे लक्ष देतो, ना कमावण्याकडे लक्ष देतो, ना शेतीकडे लक्ष देतो. त्याला फक्त सुटते ती फक्त दार. आता काय करत असेल म्हणाल बाळासाहेब, तर आता बी कुठेतरी पीकच असणार. बघूया तो बाळासाहेब कुठे पीक बसलाय. दुनियाचं टेन्शन आहे आम्हाला, काय सांगाव तुम्हाला. ते म्हातारा म्हातारीनं वाटोळ केलंय ना आमचं, तसली ती बायको करून गेली शांती. आणि दोन पोरी झाल्यात नुसत्या, दोन वर्ष थांबलो तरी पोरी झाल्यात. बायको तुझ्या माझ्या माग आहे, टेन्शन तुम्हाला काय सांगावं का नाही. घ्या घ्या घ्या. पाहुणे कोण आहे ते नवीनच? पाहुणे शेजारच्या गावचे आलेले आहेत, शिकावली त्याचे. बरं बरं बरं, तयारी करायचं. चाल, छान आहे छान आहे. काय नाही बघा, निवांत एकदम. हे घ्या तुम्ही पण घ्या. मी घेत ना. घ्या हो, चांगलं असते. आमच्या गावात आलो, पाहुण चार घ्यावं लागते सोयरे. पाहुण चार जास्तच करतात. घ्या 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 सोयरे, काय नसते. अरे काय किती कडू आहे, कडूच असते. साखर टाकून थोडी पेत्यात दारू. अरे अरे अरे, आपण उसाचा रस प्यावा. दुसरं हे काय, पाणी नाही म्हणून उसाच्या रसात टाकून प्यावं लागायला. मला अवघड आहे. काय अवघड नाही सोयरे. बरा दुसरा बरा. घ्या घ्या सोयरे, दुसरा घ्या. नको बात मला सोयरे, तुम्ही लाजायचं नसत. अहो नको, कडू लागतंय ते. लागते लागते, गावात नसते. दमन जातो काय नाही, तुम्हीच मी जा. मी थोडीच गेलेलो आहे. काय सोनं, काळ सोनं आहे ती शांती. काय सोन्यासारखी पोरं, दोन्ही पोरी झाल्यात. संपकायलो काय, शिक्षण दीक्षण काय करायचं नाही. सगळं धान्य लावलं मला. हो काय हो. हा म्हणतर येतो. हा याला घराच्या बाहेर काढून टाकायला. कसा काढतो बघतो मी, कसा काढतो. काय तिकडे नाही आणि तुला चॉकलेट जा तिकडे. नाही नाही तिकडे नाही आणि चॉकलेट. मी काय नाही देवा, सगळ्या घराचं संसाराचं सगळं वाटोळ करून टाकलं पोरांना. काय वाटोळ नाही केलं मी. आपण काय करू, आपलं काय करणार आहे. आपला जर जीव करून टाकून त्याला तर हा देखला तर कोण बघणार. आपण हा पुरीचं लग्न करून टाकलो. नाही नाही आई, काय लावायचं लावून टाका लग्न. मला फक्त दारू या प्यायला. काय दारू द्या सांग बसतो. ए मरिया आई, नाही करायचं लग्न. इथं आणखीन 18 वर्ष पण पूर्ण नाही झालं. वयाचं काही नसतं.
अपेक्षा काही काय नाही, 5 लाख हुंडा 5 तोळे सोनं लग्न लावून द्यायचं. आमच्या गावात सगळ्या दिलेला आहे. काय नाही बघा, याचा बाप तर बेवडा आहे तुम्हाला दिसतोय. मध्यप्रेमी म्हण मला बेवडा म्हणणं पडतो कुठं पण नाही वाटत मला. काय नाही आज नाही वाटत फक्त बाकी काही नको मला. आपल्यापाशी सगळं आहे, घर आहे, शेती आहे, बाळ आहे. तुमचं काय बोललंय शुभमराव म्हणतोय तर द्या मग. आता काय करावं काय नाही मनावर सगळं काय नाही फोडू मग. आता पुढे सुपारी पुढच्या मनात ठेवू लग्न चालते करून टाकूया. करून टाकूरीला शिकवाल का काही नाही, फक्त सासऱ्याला दारू प्या द्या जावं बापू. तुम्ही शांत बसा. शांत बस म्हणलं तुला. बोलत नाही मी जिमेला. या बापू धन्यवाद. राम राम. बघितलं तुम्ही आता असलं.
मटन मिटन काय रे सका सकाळी तुमचं अरे कधी तरी बंद कर रे आई गरज बनली याला घराच्या बाहेर काढू मी तर तुला जसं वाटतंय तसं कर मला तर काय घेणं देणं नाही मेलं म्हणून सोडून दिलंय काय तुला जसं वाटतंय तसं कर बाबा आपल्याला काय घेणं देणं काय घेऊन जाऊ काय करायचं ते करू बघितलं तुम्ही असले निर्णय घेतलेत घरचे दवाखान्यात न्यायचं सोडून कुठल्या बाबाकडे नाही लागले आता बाबाकडे येऊन कुठे दारू सुटते का सुटत नसते बघूया आता ही बाबा ह्यांना काय करता सांगतो बोल बालका तुझी काय समस्या आहे नाही बालका बोल बालिके तुझी काय समस्या बोल काय नाही बघ आमचं पोरं काय रोज पित बालिके तुझी औषध आई तुम्हाला तुझी औषध बाबांचा तुझी इच्छा पूर्ण होईल बाळा इच्छा नाही बालिक बालका बसतो मालिके हे पुढे घे त्याच्या आंघोळीच्या पाण्यात टाकून राहिले अलका तू हे पुढे घे झोपीचा औषध खाली ठेवत जा नाही 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 बालका औषध खाली ठेवत जा मी म्हणलं होत का नाही तुम्हाला असले बाबा बिबा करून काय दारू सुटत असते का काय केलं त्या बाबानं पैसे पैठ्यांना बोलवून घेतलं दक्षिणाच्या नावावर एवढे मोठे पैसे घेतला आणि काय केलं चुलीतली रक तेवढे देऊन कुठं होत असते का दारू सुटत असते का आता बघूया आपण मी ह्याच्यासाठीच म्हणत असते तुम्हाला काय म्हणते मी विज्ञानाची कास करा अंधश्रद्धा दूर करा विज्ञानाची कास करा अंधश्रद्धा दूर करा विज्ञानाची कास करा अंधश्रद्धा दूर करा आता म्हणलं की असलं करून काय दारू सुटत नसती आता ह्यालासाठी गुंडप्पाला अक्कल यायला नको का गुंडप्पाला समजायला पाहिजे बाबा आपल्या पोराला असल्या बाबा बिबाकडे नेण्यापेक्षा दवाखान्यात न्यावं म्हणून पण त्या गुंडप्पाला समजावणार कोण बघूया आता ते सरपंच गावचा गुंडप्पाला समजवण्यात यशस्वी होते का की बाबा त्या पोराला दवाखान्यात घेऊन जा म्हणून काय गुंडप्पा काय सरपंच नमस्कार काय चालले काय नाही बघा निवांत पोरग तुझ्या गावात किती राणे करायला लागले काय सांगायचं सरपंच परवा दिवशी नालीत पडलं होतं पिऊन एवढं पितं काय लक्ष पिसा आहे का नाही घरच्याचं तुमचं काय लक्ष काय द्यायचं एवढं मोठं काय लागलंय अरे तुमचं लक्ष असं पाहिजे उगं गावात पिऊन पडायला लागले पोरग तुमचं काय सांगायचं सरपंच तुम्ही सांगा आता काय बोलावं काय उपचार घेतला नाही का काय उपचार ते आमच्या घरमालकीनं सांगितलं तर बाबा दाखवलं हे दाखवलं होतं त्याला काय तेव्हापासून तर जास्तच काय लागलाय त्या बाबानं पण रुग्ण एवढं मोठं पैसे घेतलं माझ्याकडून
कुठं दाखवलं होतं नाही काय चुकलं दाखवलं होतं त्या बाबाकडे वरच्या बाबा बिबाच्या नादी लागला काय घरचे ऐकत का वहिनी सांग ना तू जरा समजून काय सांग ऐकत नाही कुणाला दाखव मी तर काय त्रास मला काय करू आपण त्याला व्यसन मुक्ती केंद्रामध्ये नेऊ त्याला माझ्या ओळखीचे आशा वर्कर आहेत आशा वर्कर म्हणजे आपल्या गावातल्या आरोग्य विभागातल्या मॅडम आहेत काही त्यांच्याकडे घेऊन जाऊ त्याला किती दाखव किती पण दाखवलं तर कमी होत नाही काय फायदा आहे त्याला दाखवून तरी अरे तू एकदा त्यांचं ऐकून घे ती सांगतात तुला बी बहिणीला बी सांगतात त्यांच्याकडे जाऊ आपण आधी फक्त बघून तुम्ही सांगता तसं तसं करून दाखव मॅडम कडे चालते मॅडम कडे जाऊ आपण चला चला तुम्ही चला शो कर राम राम मॅडम हे आमच्या गावातले रहिवासी आहेत गुंडाप्पा ह्यांच्या पोराला दारूची सवय लागलेली यस एकदम व्यसन अधीन झालेला आहे तो तर ह्याची ह्याच्या पोराची दारू सोडायची आपल्याला तुमचं नाव होतं सर्वेमध्ये तुम्ही आला नाही त्या टायमिंगला आमचं थोडं घरी काहीतरी आमच्या घरी सांगितलं होतं त्या बाबा बाबाकडे घेऊन जायचे म्हणून त्या बाबाकडे घेऊन गेलो आम्ही तेव्हापासून तर जास्तच नाही लागणार त्याला पेशंट पण घेऊन चला आम्ही बघतो त्यांच्या घरी जाऊ ह्यांच्या बायकोला बी सांगा आणि ह्यांना बी सांगा त्यांच्या काय डोक्यात जायना झाले घरी चला यांच्या मला दारू विकणाऱ्याला मोठं करायचंय त्याला माडीवर लावायची मला कर्मचारी पहिले काय बोलतात बाबा बाबाचा काही नादी लागू नका त्यांना उपचार घ्या तुम्ही तुम्ही तिथं गेल्यावर त्यांना तिथे ऍडमिट करा त्यांची माहिती द्या मग तिथं त्यांच्यावर योग्य तो उपचार दिला जाईल आणि तिथं त्यांना दारू सोडण्यासाठी मदत केली मॅडम 6 महिन्याला आयुष्यभर घेऊन जावा तिथं महाराष्ट्र आजोबा पण जाऊन घेऊन जाऊ आपण बघितलं तुम्ही आशा वर्कर सरपंचाला त्यांना किती चांगला सल्ला दिला कुठं सल्ला दिला तर न्यायचं कुठं व्यसन मुक्ती केंद्रामध्ये म्हणूनच मी म्हणते योग्य सल्ल्याचा वापर करा योग्य निर्णयाची वाट करा योग्य सल्ल्याचा वापर करा योग्य निर्णयाची वाट करा काय लग्न झाल्यापासून काय लागलाय आता आम्हाला तरी कुठं काय नाही चांगली लागते येऊन वर्ष नाही झाली कशाचं टेन्शन काय काय माहित त्यालाच माहित बाबा खंड नेलं होतं त्या बाबांनी त्याला लय चांगलं समजलं होतं
होत नाही काही. व्यसन मुक्ती केंद्र कशासाठी आहे? तुम्हाला एक रुपया फीस नाही येथे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मोफत भेटते. दारू फ्री भेटते का? तोंड बंद कर मॅडम. तोंड बंद मॅडम साहेब. कुणी काय म्हणते ते? व्यसन मुक्ती केंद्रामध्ये सर्व काही फ्री आहे. तुम्हाला मोफत उपचार भेटतो. आमच्याकडे तर काय पैसे बिसे वगैरे काय नाही मॅडम. मॅडम मी तुम्हाला एक विनंती करतो. मला 3 महिने नको वर्षभर ठेवा. मला एवढा त्रास देत नाही. बाळासाहेबची पूर्वी गोदावरी तिचं लगीन करून दिलं छोट्या वयात. आता तिचं काय झालं असेल? तिनं तर एवढी बारकी होती. नवीची पूर्वी तिचं लगीन करून दिलं. आता तिनं जर गरोदर राहिली तर तिला तर त्रास होणारच आहे की एवढं लहान वयात बरोबर झेपणार आहे का तिला एवढं गरोदर. असं कसं? नाही नाही असं कसं?
ऐकावे. मी दारू अल्पावधीतच प्यायला सुरुवात केली वाईट संगतीमुळे. मी आता व्यसनमुक्ती केंद्रातून पूर्णपणे बरा होऊन आलेलो आहे. मी जेव्हा दारू प्यायला सुरुवात केली त्यानंतर मी माझ्या परिवारावर लक्ष दिलं नाही. जे पैसा मी माझ्या परिवारासाठी वापरायचा होता तो पैसा मी दारू पिण्यात उडविला. त्यामुळे मला माझ्या मुलींचे शिक्षणही व्यवस्थितरित्या करता आले नाही. या जो अज्ञान मला दारू पिण्यामुळे होतं त्यामध्येच माझ्या मोठ्या मुलीचं कमी वयातच लग्न झालं. त्यामुळे ती गरोदर असताना काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले व त्यामध्येच तिचा मृत्यू झाला. आणि माझे जे अल्पावधीतच अल्पवयीन लग्न झाल्यामुळे मुलीचे जे सासरे आहेत आणि माझ्या घरचे यांना पोलिसांनी अटक केली. कारण की बालविवाह कायद्याने गुन्हा आहे त्या. आणि आता मला हे कळून चुकले आहे की दारू पिल्यामुळे मी माझे नाही तर माझ्यासोबत अनेक जीवांचे वाटोळे केले आहे. माझ्या मुलीच्या घरच्यांचे वाटोळे केले आहे. माझ्या आईवडिलांचे मी जे स्वप्न होते ते पुरे करू शकलो नाही. आणि मला आता कळून चुकले आहे की दारू पिल्याने काही चांगले होत नाही. जे होते ते पूर्ण वाटोळे होते आणि सुखी संसाराची राख रांगोळ होते. त्यामुळे मी जे पैसे आता दारू पिण्यामध्ये घालीत होतो ते पैसे आता साचून ठेवणार आहे. आणि माझी जी बारकी मुलगी आहे तिला शिकवणार आहे आणि खूप मोठं करणार आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की दारू पिणे हे काही चांगली गोष्ट नाही. धन्यवाद. बंद करा.